साधी राहणी उच्च विचार हे वाक्य सौ जय ताईंना अगदी तंतोतंत जुळते आहे आज सोलापूर जिल्ह्यातील महिला राजकारणींमध्ये अग्रस्थानी म्हणून ताईंचा नावाचा उल्लेख करावा लागेल अनेक वर्ष त्या सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करताना एकच ध्यास महिलांचा विकास एकच ध्यास सर्वसामान्य जनतेचा विकास सोलापूर जिल्ह्याच्या महाराष्ट्राचे स्वप्न हृदयाशी बाळगणारे उदयन नेतृत्व म्हणजेच जवळे गावच्या सुकन्या व कडलास गावच्या सुनबाई व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ जय मी तेजस्वी आहे असं सांगावे लागत नाही ही, ही मैयाला मी रत्न आहे सांगावे लागत नाही महाराष्ट्राच्या नकाशावर सांगोला तालुक्यातील जवळे गाव माजी आमदार कैलासवासी काकासाहेब साळुंके पाटील कोंदणात विराजमान झालेल्या ही याची महती सूर्यासारखी तेजस्वी चंद्रासारखी कोमल व शीतल आहे हे, हे कोणी सांगायला हवं का माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सौ जयमाला ताईंनी दोन हजार दोन पासून समाजकारण व राजकारणाला सुरुवात सक्रिय झालेल्या जयमाला ताईने दोन हजार सात साली प्रथम जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केलं नंतर ताईंची राजकीय घोडदौड सुरू झाली आणि दोन हजार सात ला जिल्हा परिषदेच्या शिक्षण कमिटीवर त्यानंतर दोन हजार आठ ला जिल्हा परिषदेच्या नियोजनमध्ये बिनविरोध निवड दोन हजार दहा ला सिनेट मेंबर सोलापूर युनिव्हर्सिटी पुन्हा एकदा दोन हजार बारा जवळा जिल्हा परिषद गटातून बिनविरोध निवड तसेच जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचे सभापती म्हणून बिनविरोध निवड दोन हजार तेरामध्ये घेत सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदाची सर्वात मोठी जबाबदारी ताईंवर आली जयमाला ताईंमुळे सांगोला तालुक्याला पहिली महिला अध्यक्ष मिळाली त्यानंतर दोन हजार सतरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ताईंच्या कामाची दखल घेत महाराष्ट्र राज्य महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड केली तसेच दोन हजार वीस ला राष्ट्रवादी काँग्रेसच्या निरीक्षक म्हणून कोल्हापूर जिल्ह्यात निवड विशेषतः गेल्या महिन्यात संजय गांधी निराधार योजनावर अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे विशेषतः ताईने बचत गटाच्या बांधणीस सहभाग नोंदवत कामाला सुरुवात केली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा असताना पश्चिम महाराष्ट्रात प्रथम तर महाराष्ट्रात द्वितीय क्रमांकावर राहिली आज राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी असणाऱ्या जयमाला ताई हजारो बचत गटाच्या वटवृक्षाच्या सावलीत महिलांना सक्षम करत आहेत महिला दिनाच्या निमित्तानं सीबीएस न्यूज मराठीकडून तू नारी सबसे भारी या स्पेशल रिपोर्ट यांच्यासोबत थेट बातचीत केली आहे आमचे मुख्य संपादक चांद भैया शेख यांनी ते काय म्हणतात चला तर मग पाहूया नमस्कार आज महिला दिनाचा औचित्य साधून सी बी एस न्यूज मराठीकडून तू नारी सबसे भारी हा स्पेशल रिपोर्ट आम्ही सुरू केला आहे त्याच निमित्ताने जवळेगावच्या सुकन्या आणि कडलासगावच्या सुनबाई तसेच जिल्हा परिषदच्या माझ्या सदस्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशच्या उपाध्यक्षा जय महाराई गायकवाड आपल्यासोबत आहेत त्यांच्यासोबत आपण बातचीत करूया ताई नमस्कार नमस्ते सी uh, बी एस न्यूज मराठीकडून तु नारी सपसिभारी हा रिपोर्ट आम्ही सुरू केला आहे महिला दिनाच्या निमित्ताने प्रथम तुम्ही तुमची जी जडण झाली जे सामाजिक आणि राजकीय या संदर्भात थोडंसं बोला माझे वडील बहात्तर त्र्याहत्तरला आमदार होते त्याच्यामुळं घरात राजकीय वातावरण लहानपणापासूनच होतं तसं सामाजिक वातावरण जास्त होतं आपला भारत देश स्वतंत्र व्हायच्या ज्या सामाजिक चळवळी सुरू होत होत्या त्याच्या मिटिंग आमच्या पाटीलवाड्यात व्हायच्या पूर्वीच्या त्याच्यामुळं समाजसेवाचं व्रत हे पहिल्यापासूनच जवळ्याच्या घराण्यातूनच चालू झालेलं आणि त्याच्यामध्ये राजकारणात वडील असल्यामुळं लोकांची एजा। या। या दुण 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 दुण। ये जा याच्या या वातावरणातच आम्ही लहानाचं मोठं झालं एकत्र कुटुंब पद्धती होती आम्ही भावाच्या आणि आम्ही दोघी बहिणी मिळून नऊ दहा जणी घरात मुली मोठे दादा शिकायला कोल्हापूरला होते आणि आबा एकटेच घरात होते परंतु समान वागणूक मुलांना मुलींना त्या काळात सुद्धा आमच्या आई शारदादेवी साळुंके द्यायच्या आणि अशा वातावरणातच मुक्त वातावरणातच तसं तर पाटील घराण्याचा घोषणा असताना सुद्धा थोडं मुक्त वातावरणातच आमचं शिक्षण आणि राहणं झालं सांगोल्याच्या राजकारणामध्ये काकासाहेबांचं खूप मोठं नाव होतं आणि आता त्यांच्या पाठोपाठ आबासाहेबांचं नाव आहे तसंच तुम्ही जिल्हा परिषदमध्ये जिल्हा परिषदचे अध्यक्ष म्हणून काम केलं तुमचा पहिला अनुभव कसा होता जिल्हा परिषद खरं तर राजघरा आपल्या राजकारणातून जरी मी असले राजकारणाच्या घराण्यातून सुद्धा माझं सासरी मोठे दीर राजकारणात असल्यामुळं बाबूरावजी गायकवाड पण मला मुलगी म्हणून देताना दिलं होतं अधिकाऱ्यांना महादेवराव गायकवाड माझे पती ते पी डब्ल्यू डीकडं इंजिनियर म्हणून काम करत होते त्याच्यामुळं ॲज अधिकाऱ्याची मिसेस म्हणून माझा कालावधी चालू होता घरातील शिक्षण सगळ्या मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था माझ्याकडं होती फक्त परंतु राजकारणाचा जरी अनुभव असला तर प्रत्यक्ष राजकारणाच्या क्षेत्रात रणांगणात मी कधी नव्हते पण परन्, परंतु दोन हजार सातला डायरेक्ट माझा फॉर्म भरला गेला जिल्हा परिषद सदस्य म्हणून आणि मी चांगल्या मतांनी निवडून आले पण पहिलं पाऊल जिल्हा परिषदमध्ये टाकताना थोडंसं सा घाबरल्यासारखं झालं होतं की एक तर राजकारणाचा जरी अनुभव असला तर प्रत्यक्ष काम करण्याचा अनुभव नव्हता परंतु आईन जी आम्हाला शिदोरी जी संस्काराची दिली होती त्याच्या जोरावर मात्र तू कशात कमी पडू शकत नाही तू पुढे जा आणि आत्मविश्वासानं कामकाजाला सुरुवात कर हे आईंचं कायम नेहमी वाक्य आमच्या सगळ्या मुलींना असायचं त्या पद्धतीने मी धाडसानं पायऱ्या चढले मग मात्र मी पाठीमागं बघितलंच नाही दोन हजार सात ते दोन हजार बारा फक्त मी घेरडी गटाची सदस्य होते परंतु सांगोल तालुक्यातले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी कामकाज होतं ते सगळ्याचा एकट्याचा प्रत्येक ठिकाणचा लोड माझ्यावर होता त्यामुळं मी माझी तालुक्याची पूर्ण कामं एकटी जिल्हा परिषद सदस्य असले तरी मी करून आणायची सगळ्या आत्मविश्वासानं आणि बऱ्याच ठिकाणचा विकास निधी खेचून आणून मदनदादा त्यावेळेला मदनदादा मोहिते पाटील त्यावेळी आमचे पक्षाध्यक्ष होते पार्टीचे त्यांच्याकडं थांबून बसून मी सांगोल तालुक्याची पूर्ण कामं करून आणत होते आणि त्याच्यानंतर मग जवळा गटाची हे कामं सगळे चांगले झाल्यानंतर जवळ्या गटातून महिला रिझर्वेशन आलं आणि त्यातून पुन्हा संधी मला मिळाली जवळ्या गटातून मी बिनविरोध सदस्य झाले जिल्हा परिषदेची आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रातून एकमेव मी असेल की बिनविरोध सदस्य महाराष्ट्रातून जिल्हा परिषदेत झाले मग दोन हजार बाराला मला पुन्हा सभापतीपदाची संधी मिळाली महिला बालकल्याण सभापतीपद महिलांसाठी आणि मुलांसाठी काय तर करावं असं माझा होतच विचार आणि समाजसेवेच्या व्रतासारखी ती संधीचा उपयोग त्यावेळी मी खूप करून घेतला प्रशिक्षण महिला सक्षमीकरण आदरणीय पवार साहेबांचे जे विचार आहेत आम्ही कार्यकर्त्यांनी खऱ्या अर्थानं तळागाळात न्यायचं नहीं। हे ठरवून प्रत्येक महिला सक्षम झाल्याशिवाय तिचं घर तिथलं गाव तो तालुका तो जिल्हा सक्षम होणार नाही हे जे साहेबांचं सांगणं किंवा साहेबांचे जे विचार आहेत ते आम्ही प्रत्यक्ष पोहोचवून ताकदीची प्रशिक्षणं घेऊन त्या महिलांचं आर्थिक सक्षमीकरण जोपर्यंत महिलांच्या हातात आर्थिक काय सक्षमपणासाठी अर्थार्जन काय नसेल तर तोपर्यंत तिला गावात मान सन्मान मिळत नाही मग बचत गटाच्या माध्यमातून असू प्रशिक्षणाच्या माध्यमातून असू दे की प्रत्येक गावामध्ये आम्ही जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यांमध्ये ताकतीची प्रशिक्षणं घेतली आणि त्याच्यामधून महिलांनी स्वतःचे छोटे मोठे उद्योगधंदे सुभा सुरू केले आणि खऱ्या अर्थानं अर्थार्जन त्यावेळी सुरू झालं आणि महिला सक्षमीकरणाचा चळवळ एक बचत गटाची आणि छोट्या उद्योगधंद्याच्या निमित्तानं महिलांची खऱ्या अर्थानं दोन हजार बारापासून चालू झाली आणि महिला बालकल्याणचा विभाग म्हणजे जिल्हा परिषदमध्ये कोपऱ्यात कमी निधी आणि महिला बालकल्याण म्हणजे काही नाही परंतु ते जेव्हा मी हातात सूत्र घेतली त्यावेळी मात्र महिला बालकल्याणमध्ये खूप काही करू शकतो आपण हु. हे त्या अर्थानं मग ट्रेनिंग असेल किंवा आम्ही एक जाहीरनाम्यामध्ये दिलं होतं की मी मुलींना कॉम्प्युटरचं शिक्षण देईन म्हणून आम्ही एम एस सी आय टीचं शिक्षण मुलींसाठी चालू केलं कॉम्प्युटरचं टॅलीचे कोर्सेस घेतले त्याच्यामुळं नोकरीला मुलींना नोकरी लागताना ला ते एम एस सी आय टी सर्टिफिकेट कंपल्सरी होतं त्याच्यामुळं त्याचा फायदा मुलींना झाला कराटेचं प्रश म्हणजे निर्भया प्रकरण व्हायच्या आधी hmm. आपल्या सोलापूर जिल्ह्यात आम्ही कराटे प्रशिक्षण चालू केलं होतं hmm. त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं महिला स म्हणजे जर आत्मविश्वासानं बाहेर पडायचं असेल तर तिला कराटे आले पाहिजेत असं माझं स्वतःचं मत आहे मी चांगल्या पद्धतीचे चा कराटे प्रशिक्षण घेतले hmm. पार्लरचे कोर्सेस घेतले hmm. केटरिंगचे घेतले आणि त्यातून महिलांचे छोटे मोठे उद्योगधंदे खूप मोठे चालू झाले hmm. आणि हा कालावधी दोन अडीच वर्षाचा इतका माझा महिला बालकल्याणचा खूप चांगला गेला आणि त्याच्यानंतर पुन्हा ती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा म्हणून हे काम बघितल्यानंतर सगळ्यांनीच माझ्या नावाची शिफारस केली सर्वसाधारण महिला रक्षण आल्यामुळं पुन्हा मला जिल्हा परिषद अध्यक्ष होण्याची संधी मिळाली खरं तर अडीच वर्षात सभापती असणारं लगेचच जिल्हा परिषदमध्ये दुसऱ्या मोठ्या पदावर आत्तापर्यंत मला नाही माहिती की म्हणजे कोण असेल पण ती संधी मला आपल्या आपल्या कामकाजामुळं आणि आत्मविश्वास आणि दीपक आबाचं मोठ्या भाऊंचं मार्गदर्शन hmm. आणि नेते कंपनी सगळेच असतील जेवढे पण आपल्या जिल्ह्यात आमदार होते hmm. त्यांचं सगळ्यांचं मार्गदर्शन सोपलसाहेब असतील बबनदादा असतील दा दादा असतील विजयदादा असतील hmm. सगळ्यांनीच मला त्यावेळी चांगलं मार्गदर्शन करून प्रत्येक वेळी पुढे यायची संधी hmm. काम करायची दिली आणि त्यानिमित्तानं काम चांगलं झालं जिल्हा परिषदच्या सदस्या म्हणून सुरुवातला तुम्ही काम केलं त्या माध्यमातून महिला सक्षमीकरणकडे तुम्ही पूर्णपणे लक्ष दिलं सांगोल्या ता तालुक्यातील पहिला पहिल्या महिला जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष म्हणून तुमची त्या ठिकाणी निवड झाली त्या खुर्चीवर बसल्यानंतर तुम्हाला नेमकं काय वाटलं मला खूप आनंद झाला मी मनोमन प्रथम आदरणीय पवारसाहेबांचं मनोमन धन्यवाद मानलं की त्यांनी पन्नास टक्के आरक्षण महिलांना दिलं तर आम्ही मतदानामध्ये पन्नास टक्के मध्ये एकावन्न टक्के पन्नास टक्के महिलांचं मतदान आहे तरी पण आम्ही कुठं निर्णय क्षमतेत नव्हतो किंवा चावडीपुढे जात नव्हतो तो ते जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसून मोठे मोठे निर्णय आम्ही घेऊ लागलो आणि ती केवळ खुर्ची आदरणीय पवार साहेबांच्या निर्णयामुळे आपल्याला मिळाली आहे ह्याचा धन्यवाद पहिल्यांदा पवार साहेबांना आम्ही दिले आणि त्यांचे जे विचार आहेत जे खऱ्या अर्थानं त्यांनी आम्हाला जे सांगितलं शिकवलं ते खऱ्या अर्थानं प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत न्यायाची तळमळीनं हे ठरवूनच मी त्याच्यात बसले होते आणि ती सगळी कामं मी परिपूर्ण बऱ्यापैकी त्याच्यामध्ये केली मग नुसतं महिला सक्षमीकरणची संधी मला महिला सभापती असताना झाली परंतु जिल्हा परिषद अध्यक्ष असताना वेगवेगळे -वेग प्रोजेक्ट मी राबवले त्याच्यामध्ये मला असं वाटत होते की आपल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा या कुठेतरी मोडकळीला आलेल्या आहेत मी हा विचार करायचे की जिल्हा परिषदेच्या आमच्या सगळ्या शिक्षक लोकांना एवढे चांगले पगार आहेत बिल्डिंग एवढ्या चांगल्या आहेत पण मुलं नाही आहेत आणि खाजगीमध्ये पगार त्यांना कमी शिक्षण त्या टीचर लोकांचं कमी तरी तिथं गर्दी तिथं बसेस नाही विद्यार्थी हे असं मला थोडं माझ्या मनाला खंत वाटली कारण मी स्वतः जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलेली आहे त्यामुळं आपण पहिल्यांदा काय करायचं असेल तर विद्यार्थी चांगले घडवूया आपल्या काळात त्या गावात पहिल्यांदा जरी मंदिर असेल तर शाळा सुद्धा मंदिरा एवढीच महत्वाची मुलं जर चांगली शिकली तर तो उद्याच्या भारताचा पाय आहे आपला त्याच्यामुळं आपण जिल्हा परिषद शाळांकडं लक्ष द्यायचं आणि वरून पण प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रच हे आला होता एक योजना आली होती त्याच्यामध्ये आम्ही पण सगळ्यांनी सहभाग घेतला आणि मग मी त्याच्यामध्ये सगळ्या प्रथम सी ओ साहेबांना मी बोलवलं आणि सी ओ साहेबांना सांगितलं की आपल्याला सगळ्या शाळा चांगल्या करायच्यात प्रथम आणि त्याच्यामध्ये सगळ्या शाळांमध्ये त्यांनी सगळ्या गट अधिकाऱ्याची मिटिंग घेतली केंद्र प्रमुखांची मिटिंग घेतली सगळ्या मुख्याध्यापकांची मिटिंग घेतली आणि याच्यामध्ये सकाळ पेपरनी आम्हाला खूप मदत केली आणि त्याच्यामुळं प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रामध्ये आय एसओ आय एस ओ मानांकन शाळा आम्ही केल्या आणि महाराष्ट्रात सोलापूर जिल्हा परिषद प्रथम क्रमांकावर आमच्या आली आणि खरंच एक असं क्रांती झाल्यासारखं सगळ्या मुलांचं खाजगीमधून दाखले काढून ते जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये आले आपल्या आपल्या कालावधीत आपण जोपर्यंत खुर्चीवर आहे तोपर्यंत प्रत्येक मुलाला लिहायला वाचायला आणि त्याला गणिती सगळ्या क्रिया आल्याच पाहिजेत हा माझा कायम अट्टहास असायचा हे झालं शिक्षणाच्या बाबतीत त्या बाबतीत महिलांच्या पण आरोग्यासाठी महिला आरोग्याकडे कर दुर्लक्ष करतात म्हणून आम्ही अडीच लाख मुलींची महिलांची हिमोग्लोबिन तपासणी घेतली त्याच्यासाठी मी तीन खाती एकत्र केली महिला बालकल्याण आरोग्य खातं आणि शिक्षण खातं प्रत्येक गावात मग ग्रामसेवकानं ही तीन खाती एकत्र करून सगळ्या महिलांची मुलींची आरोग्य तपासणी घेतली त्यामध्ये बहात्तर टक्के महिलांचं मुलींचं हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी आलं मग त्याच्यामध्ये आम्ही हिमोग्लोबिन वाढवायसाठीचे मेळावे घेतले आरोग्य चांगलं तर ती महिला चांगली ती सक्षमपणे काम करू शकेल आरोग्य चांगलं नसेल आत्मविश्वास असेल स्वाभिमान असेल तर ती काम करू शकणार नाही हे समोर दिसल्यानंतर हा एक उपक्रम त्यावेळी मोठ्या प्रमाणावर आम्ही राबवला आणि तो यशस्वी पण झाला पशुसंवर्धनमध्येही तसंच कृषीमध्येही आम्ही हवामानानुसार म्हणजे पीक पद्धती ह्याची कार्यशाळा घेतली <laughs> तोही रिस्पॉन्स शेतकऱ्यांचा आम्हाला चांगल्या पद्धतीनं आला त्याच्यानंतर बरेचसे उपक्रम घेतले आपल्या राजमध्ये पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर जिल्हा परिषद प्रथम येण्याचा मान मिळाला स्वच्छ भारत मिशनमध्ये पण खूप काम त्यावेळी मी जिल्हा परिषदचे सीईओ असतील अधिकारी आमची सर्व टीम सभापती आमचे जिल्हा परिषद सदस्य प्रत्येकाने एक एक गाव दत्तक घेऊन आम्ही काम केलं केंद्राचंही बक्षीस त्यावेळी सोलापूर माझ्या काळात सोलापूर जिल्हा परिषदेला केंद्राचंही मिळालं राज्याचंही मिळालं चांगल्या पद्धतीनं कामकाज करू शकले आणि ह्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असा की जेव्हा मी माझ्या दालनात काम करत होते त्यामध्ये घरातील सगळे जेंट्स असतील त्यांनी पूर्ण संमतीनं माझा माझ्या ह्यानं काम करायची संधी मला दिली त्यावेळी आणि पूर्ण सक्षमपणे काम केलेल्याचा एक आनंद माझे मला स्वतःला आहे त्याच्यामध्ये साखळी पद्धतीचे बंधारे हु. एक शिरपूर पॅटर्न आला होता आपल्या इकडेही दुष्काळ होता त्याच्यामुळं नाला सरळीकरण खोलीकरण जलयुक्त शिवारमध्ये सुद्धा आपला त्यावेळी नंबर आला होता आणि खूप चांगल्या पद्धतीचं कामकाज त्यावेळी मी जिल्हा परिषदमध्ये केलं होतं हां हां प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र याच्यासाठी सुद्धा मोठा निधी उभा केला आम्ही आणला केंद्रातून राज्यातून आणि प्रत्येक तालुक्याला पी एस सी सेंटर असेल उपकेंद्र असेल दुरुस्ती असतील हे सुद्धा मोठ्या प्रमाणात माझ्या कालावधीत हे आयोजन आपण झालं तुमच्या कालावधीत जिल्हा परिषद सद अध्यक्ष असताना तुम्ही भरपूर काम झालं तसेच पक्षाच्या वतीने तुम्हाला एक दोन वेळा मोठी जबाबदारी देण्यात आली तुमच्यावर दोन वेळा तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला उपाध्यक्ष प्रदेशच्या उपाध्यक्ष मिळालं त्या संदर्भात कसा अनुभव होता पक्ष म्हणून खर तर पक्षांनीच एवढा मोठा मान सन्मान आम्हाला दिलाय फुल नाही फुलाची पाकळी करायची संधी आदरणीय पवार साहेबांनी आमच्यावर जबाबदारी टाकली त्यावेळेपासून मी महिला संघटन सुरू केलं पूर्वीपासूनच महिला बाहेर निघत नव्हत्या hmm. जेव्हा आम्ही प्रशिक्षणाला जात होतो hmm. तेव्हा सुद्धा महिला जास्त बाहेर पडत नव्हत्या पण आम्ही तिथं घरी जाऊन त्यांना सांगून प्रशिक्षणाच्या निमित्तानं जिल्हा परिषद सदस्य असेल सभापती असेल किंवा अध्यक्ष असेल hmm. या का पदाच्या निमित्तानं आम्ही प्रत्येक महिलांपर्यंत पोहोचतच होतो अध्यक्ष hmm. उपाध्यक्षाची जेव्हा प्रदेश उपाध्यक्षाची जेव्हा मला जबाबदारी मिळाली त्याच्यात मी अजून काम दुप्पट वाढवलं आपला पक्ष मोठा आपल्या सगळ्यांना महिलांना आपल्या साहेबांचे विचार कळले तर आणि मोठं संघटन होईल त्याच्यामुळं दोन्ही वेळा मला दिलेली जबाबदारी मी प्रत्येक गावातल्या महिलांपर्यंत जाऊन बुथ कमिट्या करणं असेल किंवा ह्याच्यामध्ये महिला नेमणुका करणं असेल हे सगळं संधी मी पक्षाच्यासाठी सुद्धा खूप काम केलं कारण पक्षाने आम्हाला नाव दिलं पक्षाने आम्हाला पद दिलं मतदानाचा अधिकार बऱ्याच दिवसापासून आहे परंतु आदरणीय पवार साहेबांनी महिलांना मतदानामध्ये तर ह्याच्यामध्ये संधी दिलीच दिली आपल्या दिली, राजकारणात असेल स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये प्रत्येक ठिकाणी आम्हाला संधी दिली परंतु पोलीस भरतीमध्ये असेल सैनिकमध्ये असेल बऱ्याच ठिकाणी महिलांचा मान सन्मान आदरणीय पवारसाहेबांनी केला आहे तर प्रदेश उपाध्यक्षाच्या निमित्तानं फुलने फुलाची पाकळी काम करायची संधी मिळाल्यामुळं खूप फुरूपानं आनंदाने आम्ही सगळी संघटना बांधणी असेल किंवा ट्रेनिंग्स असतील सगळे घेतलेले त्याच्यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवून पक्ष जेवढं संघटन वाढवता येईल तेवढं ते कामकाज आत्तासुद्धा चालू आहे त्याच्यामुळं चा मला कोल्हापूर निरीक्षकाची सुद्धा जबाबदारी याच्याबरोबर मिळाली आहे तिथंसुद्धा माझं कामकाज चालू आहे पक्ष संघटनांनी महिलांना चूल आणि मूल हे जे विषय होतं त्याच्या बाहेर काढून तुम्ही आज समाजामध्ये सोलापूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिला तुमच्यासोबत आहेत हे फुल नाही फुलाची पाकळीने आक फुल तुम्ही दिलेलं आहे आणि खूप महिला तुमच्या सोबत आहेत तसेच परवा तुम्हाला एक संजय गांधी निराधारचं अध्यक्षपद भेटलं त्या संदर्भात आता काय भविष्यामध्ये काय कशी का वाटचाल असणार आहे तुमची निराधार व्यक्तीसाठी खरतरी ही सुद्धा खूप मोठी संधी मिळालेली आहे त्याचं नक्कीच सोनं करेन कारण तळागाळातील ज्या महिला निराधार महिला आहेत अपंग आहेत विधवा आहेत त्यांच्यासाठी पेन्शन योजना चालू करताना पहिलीच मिटिंग आमची गेल्या अठ्ठावीस तारखेला झाली तर आजच एक आम्ही कॅम्प प्रत्येक सर्कल हाय एक कॅम्प -एक घेऊन त्या महिलांना सांगोल्याला न येता तिथंच सगळे सर्टिफिकेट त्यांना जे लागणारी कागदपत्र आहेत ती त्यांच्या गावात तिथंच सगळी अधिकारी यंत्रणा तिथं मी उभा करून तिथंच त्यांना द्यायचं कागदपत्र अशी व्यवस्था कॅम्प मोठमोठे आम्ही लावणार आहोत एक कॅम्प माझा आत्ताच गिरडीला चालू आहे झालाय आणि गिरडीमध्ये येणाऱ्या त्या सगळ्या महिलांची सोय जे जे लाभार्थी यो त्या योजनेमध्ये बसतेत त्यांच्यापर्यंत आम्ही पोहचून त्यांना लाभ देणार आहोत खूप चांगलं चांगला बचत गट काम करत आहेत त्या बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षीकरण झालेला आहेच आणि त्यासाठी काय तुमचे नवीन उपक्रम आहेत का आणि याच्या आधी कोणकोणते -कु उपक्रम तुम्ही राबवले त्या संदर्भात थोडीशी माहिती द्या खरं तर जेव्हा मी सभापती झाले तेव्हा डी आर डीचे पण मी सदस्य होते आणि उमेद अभियानचे पण प्रमुख होती मी राज्यावर पण होती त्याच्यामुळं महिलांना मान सन्मान मिळास तर गावात बचत गट झाले पाहिजेत आमच्या नेत्या आदरणीय सुप्रिया ही बचत गटाची चळवळ खूप मोठ्या प्रमाणात सगळीकडं चालू केली होती तेव्हापासून आम्ही बचत गट करतो आहोत सगळीकडं कर आत्ता आता, आता जर आपण बघितलं तर प्रत्येक गावात खूप मोठ्या प्रमाणात बचत गट आहेत नुसते बचत गट आहेत असं नाही आहे त्या महिला उत्पादन तयार करतात परंतु त्या उत्पादन केलेल्या मालाला बाजारपेठ मिळवून द्यायसाठीच मी आत्ता त्याच्यामध्ये कार्यरत आहे आणि आदरणीय पवारसाहेब असतील आमचे नेते आदरणीय अजितदादा साहेब असतील जयंती पाटील साहेब असतील आमच्या ने नेते आदरणीय सुप्रिया ताई रुपाली ताई यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रत्येक ठिकाणी केलेल्या बचत गटांच्या मालाचं मार्केटिंग हे ह्याच्यामध्ये आता आम्ही पुढच्या महिन्यापासून चालू करणार आहोत आणि मोठ्या प्रमाणात मार्केटिंग झालं की खऱ्या अर्थानं मोठ्या उद्योजिका म्हणून महिला बघायचं चा, याच्यासाठी मी काम करणार आहे ग्रामीण भागातील तुमच्या या प्रयत्नां खरोखरच ग्रामीण भागातील महिला एक मोठे उद्योजक होतील आणि त्याच माध्यमातून त्यांचीही वाटचाल सध्या सुरू आहे ग्रामीण भागामध्ये ज्या महिला काम करतायत बचत गटाच्या माध्यमातून काम करतायत प्रत्येकांच्या तोंडी फक्त तुमचंच नाव आहे हे असं का घडलं नेमकं असं वेगळं ने, बचत गटामध्ये सुरुवातीला एकत्र आल्या त्या पुन्हा थोडस वीस कटलेली घडी होती पण परंतु आम्ही पुन्हा सुरू केलं आठवड्याची मिटिंग पंधरा दिवसाची महिन्यानं मिटिंग घ्यायची आणि घराघरात पण लोकांना लक्षात आलं की बचत गटाच्या माध्यमातून कर्ज मिळतं आपल्याला व्यवस्थित मग मुलांच्या लग्ना म्हणजे लग्नासाठी असो मुलीच्या शिक्षणासाठी असो जेव्हा तिलाही पैसे कर्ज रुपी मिळायला लागले तेव्हा तिलाही घरात किंमत मिळायला लागली महिलेलाही आणि ती ताटमाने सगळीकडे जायला लागली एवढं करून न, न थांबतात तिनं उद्योग उभा केलाय त्या उद्योगाला ह्या आदरणीय आमचे जे सगळे गण आहेत आदरणीय अजितदादा असतील जयंती पाटील साहेब असतील किंवा सुप्रिया ताई असतील ताई आमच्या असतील ह्यांच्या माध्यमातून एक ही आमची ह्याच्या संदर्भात झालेली आहे आणि लवकरच पुढचं मोठं त्यांचं मार्केटिंगसाठी पुढच्या महिन्यामध्ये आम्ही सुरू करणार आहोत महिलांना तुम्ही ग्रामीण भागामध्ये महिलांना तुम्ही स्वतःहून जाऊन त्यांना या बचत गटाच्या संदर्भात माहिती देत होता आणि त्यांना बचत गटाचं महत्व पटवून देत होता सुरुवातीला तुम्हाला काही अडचणी आल्याच त्यावर मात करून तुम्ही आतापर्यंतची वाटचाल केली सीबीएस न्यूज मराठीकडून जे तू नारी सबसी भारी हा उपक्रम चालू केला आहे याबद्दल काय सांगू शकाल या उपक्रमाबद्दल कसा वाटतो उपक्रम हा खूप चांगला उपक्रम आहे कारण घरामध्ये आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्रत्येकच महिला काम करत असते परंतु ती व्यक्त होत नाही या निमित्तानं तुमच्या या उपक्रमाच्या निमित्तानं ती व्यक्त होईल तिच्या मनातले विचार समजतील तिला काय करायचंय ते समजेल आणि महिला दिनाच्या निमित्तानं शुभेच्छा मी देते परंतु मला असं वाटतं की रोजचाच दिवस महिला दिन असावा कारण अजून बघितलं तरी सगळीकडं पुरुष प्रधान संस्कृती आपली अजून चालूच आहे बऱ्याच ठिकाणी काही थोड्या प्रमाणात आमच्यासारख्या महिलांना संधी मिळाली आम्ही सोनं करून दाखवलंय पण बऱ्याच ठिकाणी माझं आव्हान आहे आणि विनंती पण आहे की त्यांनी स्वतः आत्मनिर्भर होऊन बाहेर आलं पाहिजे बोललं पाहिजे आपली कामं केली पाहिजेत सगळी स्वतःची व्यवस्थित आणि आपण पण काय कमी नाही कुठं हे समजलं गेलं पाहिजे आणि स्वतःच्या आरोग्याची खूप काळजी घ्यावी धन्यवाद सामाजिक आणि राजकीय कामातून तुम्ही वेळेत वेळ काढून आम्हाला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद